नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण भारताच्या त्या दुश्मनाबद्दल बोलणार आहोत ज्याला जळी स्थळी फक्त भारत दिसतो। भारतात रक्तपात घडवणं, भारताला बर्बाद करणं हे जणू त्याच्या जगण्याचं एकमेव उद्दिष्ट आहे। ज्यानं आपल्या मुंबईवर हल्ला करून शेकडो निरपराध लोकांचे जीव घेतले, ज्यानं कसाबसारख्या असंख्य दहशतवाद्यांच्या मनात भारत आणि भारतीयांबद्दल धर्माच्या नावावरून विष भरलं, त्यांना इथं माणसं मारायला पाठवलं, असा हा कुख्यात दहशतवादी म्हणजे हाफिज सईद। आपल्या मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी म्हणून आपण एका बाजूला प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला पाकच्या नजरकैदेत असलेला भारताचा हा दुश्मन पाकच्या कोर्टानं मोकाट सोडलाय। बघूया त्या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा स्पेशल। काल पाकिस्तानमध्ये जे काही घडलं त्यानंतर प्रश्न असा पडलाय की खरंच पाकिस्तानात पाक सरकारचं काहीच चालत नाही का? तिथले सत्ताधीश कोणाच्या उपकारावर जगतायत का? कारण भारतात रक्तपात घडवणाऱ्या हाफिज सईद विरोधात पाकला एकही पुरावा मिळू नये हा कसला विनोद म्हणायचा? पाकमधली ISI आणि सेना या सगळ्यांनाच भारताचा हा दुश्मन नजर कैदेत नको आहे का? चला जरा समजून घेऊया। दहशतवाद्यांचा म्होरक्या पुन्हा मोकाट। कात्रीत सापडलाय पाकिस्तान। पाकिस्तानच्या अवघड जागचं दुखणं बनलाय हाफिज। January 30, 2017 पासून नजर कैदेत होता हाफिज। नजर कैदेत वाढ करण्यास पाकच्या कोर्टाचा नकार। कोर्टाच्या निर्णयानं घाबरलं पाकचं सरकार। हाफिज मोकाट सुटताच फसणार पाकिस्तान। पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टाबाहेर येऊन हात नाचवत आपण मोकाट सुटल्याचं जगाला सांगणारा हा आहे दहशतवाद्यांचा म्होरक्या। कुख्यात दहशतवादी, भारताचा दुश्मन हाफिज सईद, जो पुन्हा एकदा दहशत पसरवण्यासाठी चिथावणीखोर भाषा गरड ओकायला मोकळा झालाय। पुन्हा एकदा दहशत पसरवण्यासाठी कायद्याचं दार उघडून तो मैदानात उतरलाय। मदारतों के नुमाइंदे ये सब आकर ये कह रहे थे कि इनको रिहा नहीं करना, लेकिन जजों ने उनकी तमाम बातें सुनकर उनको रद्द करके अल्हम्दुलिल्लाह मेरी रिहाई का हुक्म दे दिया। होय, नजर कैदेच्या बेड्या तोडून हाफिज सईद पुन्हा एकदा मोकाट झालाय, पण धर्मसंकटात सापडलेल्या पाक सरकारला तरी तो मोकाट सुटावा असं वाटत नाहीये। पण पाकची न्यायव्यवस्था आणि पाकची गुप्तचर संस्था ISI हाफिजला नजर कैदेत ठेवायला तयार नाहीये। क्या मैं पूछ सकता हूं कि पाकिस्तानी अथॉरिटीज ने क्यों डेविड हेडली का जो सबूत डेविड हेडली ने दिया है, ईमेल करेस्पॉन्डेंस दिया है, वो जुडिशियल रिव्यू रिपोर्ट में क्यों नहीं दर्ज किया? खरतर गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय सैन्यानं पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचे मुर्दे पाडल्यानं पाकिस्तान IS आणि दहशतवादी संघटनांच्या नाकात जीव आणलाय। हाफिज सईद 30 जानेवारी पासून पाकिस्तानात नजरकैदेत होता। याच दरम्यान काश्मीरातल्या दहशतवाद्यांचं भारतीय सैन्यानं कंबरडं मोडलं
आणि आयएसआयचा दहशत माजवण्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडलाय. याच दरम्यान भारतीय सैन्याच्या गोळ्यांनी 200 अधिक दहशतवादी यमसदनी पाठवलेत. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आयएसआय आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं मोठं नुकसान केलंय. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूद आणि झकीउर रहमान लखवी या दोघांच्याही भाच्यांचे भारतीय सैन्यानं मुर्दे पाडलेत. आता हे स्पष्ट झालंय की काश्मीरात दहशत पसरवण्यासाठी लोकांच्या रक्ताची होळी खेळणाऱ्या या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांच्या घरातलं रक्त आता सांडू लागलंय. अशा परिस्थितीत हाफिज सईदची झालेली सुटका अनेक अर्थानं मोठी घटना आहे. पब्लिक प्रोसिक्यूटर को बताया गया पाकिस्तान के आर्मी और आईएसएस के माध्यम से कि ये चीजें नहीं जज के सामने रखनी. तो अगर जज के सामने आप एविडेंस ही नहीं दोगे, सबूत ही पेश नहीं करोगे, तो जज की जजमेंट तो यही होगी. पाकच्या सरकारला आता ही भीती खाती आहे की मुंबई हल्ल्याचा हा मास्टरमाइंड आणि जमात उद दावाचा म्होरक्या सुटला तर देशावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले जाऊ शकतात. दहशतवादाच्या मुद्द्यावर सर्व पातळ्यांवर तोंडावर आपटलेल्या आणि जगभर चीथू झालेल्या पाकिस्तानला हाफिज सईद विरोधात कुठलाच ठोस पुरावा देता आला नाही, ज्यामुळे त्याचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला. पण असं अजिबात नाहीये की हाफिज सईदला मोकळा सोडल्यावर पाकिस्तानला फार काही फायदा होणार आहे. उलट प्रत्येक ठिकाणी पाकला त्याचं नुकसान होणार आहे. जगाला उत्तर द्यावं लागणार आहे. 261 दिवस नजरकैदेत राहिलेला हाफिज सईद जो लष्कर ए तोयबाचा म्होरक्या आहे तो आयएसआयच्या हातचं बाहुल आहे. कमाल बघा, तो इतके दिवस नजरकैदेत राहूनही त्याला काहीच फरक पडलेला नाही आहे. आयएसआयच्या पाठिंब्यावर आणि इशाऱ्यावर नाचणाऱ्या हाफिजची हिंमत इतकी वाढली आहे की तो पोलिसांदेखत पाकिस्तानात पाकिस्तानलाच खुल्याम धमकी देतो आहे आणि पाकचे पोलीस फक्त बघ्याच्या भूमिकेत आहेत. पुन्हा एकदा समोर आलं आयएसआयचं षडयंत्र. पुन्हा एकदा फाटलाय पाकचा बुरखा. पुन्हा एकदा उघडा पडलाय पाकिस्तान. हाफिजची नजरकैद, पाकचा फक्त ड्रामा. जगातल्या कुठल्या देशाला नाटकासाठीच्या बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार द्यायचा झाला तर तो निसंकोचपणे पाकिस्तानला द्यायला हवा. एवढा नौटंकी देश या जगात दुसरा कोणी नाहीये. बेशरमपणाची हद्द म्हणजे पाकिस्तान. दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात नंबर वन असलेल्या देशाला पुरस्कारच द्यायचा झाला तर जगातील सगळ्यांचं एकमत ज्याच्याबद्दल असेल तो म्हणजे पाकिस्तान. पाकची सेना काय, त्यांची बदनाम गुप्तचर संस्था काय आणि त्यांचं हे सरकार काय, सगळे एका माळेचे म्हणे, नंबर एकचे नौटंकीबाज. आता हे सगळ्या जगाला कळून चुकलंय की पाकिस्तान दहशतवादाविरोधात कारवाई करण्याचं किती प्रामाणिकपणे नाटक करतोय. पण काय करणार, प्रत्येक वेळी त्यांचा बुरखा टराटरा फाटतो आणि खरा चेहरा जगासमोर येतोच येतो. पाकची सेना, त्यांच्या सरकारचे मंत्री या सगळ्यांना एकाच वेळी जर ऑस्करला पाठवलं तर सगळ्यांना बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. हे म्हणण्याचं कारण म्हणजे लाहोर हायकोर्टाबाहेरची ही दृश्य बघा. लोक लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याच्या डोक्यावर फुलांचा वर्षाव करतायत. या उन्मादानंतर हाफिज सईदची ही जी प्रतिक्रिया आहे ती सुद्धा ऐका. हा हाफिज सईद दहशतीचं दुसरं नाव आहे, ज्याच्या डोक्यात प्रत्येक क्षण फक्त भारताच्या बर्बादीचं आणि भारतातील रक्तपाताचं स्वप्न असतं. ज्याच्या डोक्यात भारताबद्दल प्रचंड विष आहे. पण जरा हेही बघा, ज्या ताटात तो खातोय तिथंही तो घाण करतोय. म्हणजे हाफिज एक असा साप आहे जो पोसणाऱ्या पाकच्या सरकारलाही डसायला कमी करत नाहीये. म्हणूनच तो पाकच्या सरकारला धमकी द्यायलाही घाबरत नाहीये. कि हुकूमत मेरे खिलाफ कोई केस पेश नहीं कर सकी, कुछ साबित नहीं कर सकी. मेरे चार साथियों को रिहा कर दिया गया और मेरे बारे में 30 दिन की एक्सटेंशन दी गई है.
पाकची सेना आणि त्यांची बदनाम गुप्तचर संस्था आयएसआयच्या पाठबळावर उड्या मारणाऱ्या हाफिज सईदची औकात इतकी वाढली आहे की त्याचा अंदाज यावरून बांधता येतो की हायकोर्टाच्या बाहेरून तो सरकारला सांगतोय की या पाकिस्तानवर त्याचा हक्क आहे. इनके रोने पीटने से कि बड़ा सिक्योरिटी थ्रेट है वो अल्हम्दुलिल्लाह कोई सिक्योरिटी का मसला नहीं है. ये मुल्क हमारा है इंशाल्लाह. इस मुल्क में हमने काम करना है इंशाल्लाह. डटकर करना है इंशाल्लाह. हाफिज सईद साहब माज समोर दिसत असतानाही पाकचं सरकार त्याच्या पुढे अशा पायघड्या घालतंय जणू काही हा हाफिज सईद कुठल्या देशाचा बादशाह आहे आणि पाकची जनता त्याची गुलाम. ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत स्पेशल भारताचा दुश्मन मोकाट. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये हाफिज सईदनं दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचं हेडक्वार्टर बनवलंय हे सगळ्यांना माहीत आहे, पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्याचा लाहोर मधला अड्डा. लाहोर पाकिस्तानच्या पंजाबची राजधानी. लाहोर पाकचं दुसरं सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर. लाहोर पाकच्या सिनेमाचं नेतृत्व करणारं शहर. लाहोर पाकच्या सैन्याचं महत्वाचं ठिकाण. तसं पाहिलं तर लाहोर 404 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं जगातलं इतर शहरांसारखं एक शहर. पण हे शहर गेल्या 6 दशकांपासून भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदचा अड्डा बनलंय. तोच हाफिज सईद जो लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. तोच हाफिज सईद ज्याच्या डोक्यावर अमेरिकेनं 64 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलंय. हाफिज सईद भारताच्या वाघा बॉर्डर पासून फक्त 21 किलोमीटर दूर असलेल्या पाकिस्तानच्या लाहोर शहरात पाकच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या नजरेखाली राहतोय. भारतीय गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार हीच ती जागा आहे जिथं लष्कर ए तोयबाच्या म्होरक्यानं आपला अड्डा बनवलाय. हाऊस नंबर 2 शहानूर स्टुडिओ 23-3 फेज इकबाल टाउन लाहोर हाच तो पत्ता आहे जिथं भारताचा हा दुश्मन ऐशो आरामात एका बंगल्यात राहतोय. त्यातली धक्कादायक बाब ही आहे की हाफिजच्या घराची सुरक्षा पाकचे 90 पोलीस करतायत. सूत्रांच्या माहितीनुसार पाक पोलिसांचे DSP मोहम्मद हुसेन, इन्स्पेक्टर मिया अंजुम तारीख आणि सब इन्स्पेक्टर अशाद हाफिज हे हाफिज सईदच्या सुरक्षेत तैनात आहेत. त्याहून धक्कादायक बाब ही आहे की हाफिज जिथं राहतो त्याच्या अगदी समोर फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या SP घर आहे. ही पाकिस्तानची तीच तपास यंत्रणा आहे ज्यांच्याकडे मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील गुन्हेगारांना पकडण्याची जबाबदारी आहे. म्हणजे ज्या तपास यंत्रणेला मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या मास्टरमाइंडला पकडण्याची जबाबदारी आहे तेच भारताच्या दुश्मनाची आणि मास्टरमाइंडची सुरक्षा करण्यात मग्न आहे. मिळालेल्या माहितीनुसार हाफिज सईदचा जन्म 5 जून 1950 मध्ये पंजाब प्रांतातल्या गोधातल्या एका कुटुंबात झाला. हाफिजच्या वडिलांचं नाव कलामुद्दीन आहे. तेव्हा हाफिजचं कुटुंब लाहोर शहरातील जोहर टाऊनमधील हाऊस नंबर 116E मध्ये राहत होत. पाकमधला त्याचा राष्ट्रीय नंबर आहे 352-00-255-09842. आजच्या तारखेला हाफिज सईदचं वय 67 इतकं आहे. तो लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांमध्ये तायाजी म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे तायाजी हे हाफिजचं कोडनेमही आहे. पण दहशतवाद्यांचा हा ताया आजही भारतात दहशतवादी षडयंत्र रचणं थांबवत नाहीये. त्याचं डोकं काही केल्या ठिकाणावर येत नाहीये. ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. एकूणच काय तर पाकिस्तान जगासमोर येऊन वारंवार सांगतो की आम्ही दहशतवादाविरोधात आहोत, आम्ही पीडित आहोत, पण त्यांचं हे नाटक उघडं पडतं आणि ते तोंडावर आपटतात.
त्यामुळे पाकनं कितीही दावे केले तरी दहशतवादाविरोधात ते लढू शकत नाहीत, कारण दहशतवाद पाकच्या DNA मध्ये आहे. तो हाफिज सारख्यांच्या रूपानं वारंवार बाहेर येतो. आज इथेच थांबतोय, उद्या भेटू नव्या स्पेशल विषयासह. नमस्कार.